नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये प्रेम या विषयावरील सुंदर विचार, सुंदर विचाराचा संग्रह पार्ट 4 घेऊन आलो आहे। मित्रांनो, हे विचार आपल्या मनाला स्पर्श करून जाते, त्यामुळे हे विचार मन लावून वाचा। प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटिंग करणे महत्त्वाचे नाही, कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे। समोरच्या माणसाच्या मनाची काळजी मी तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे प्रेम। प्रेम वगैरे काही नसतं, हे सहज बोलून जाणारी माणसं खरंतर आपण खूप फुटलेली असतात। तुम्ही कोणाचे मन दुखूनही ती व्यक्ती तुमच्याशी आपुलकीने बोलत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर खरंच खूप प्रेम करत असते। लग्नानंतरही नवरा हा नवराच असतो, मात्र नवरीचं रूपांतर बायकोमध्ये होतं आणि जबाबदारी थोडं तिच्यावर लादलं जातं। प्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळला तर दोघेही जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर दोघेही हरतात। प्रेम खूप सुंदर आहे, फक्त साथ निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे। मुलींनो, तुमचं प्रेम मिळवण्यासाठी जो मुलगा मान अपमान युगो या गोष्टी बाजूला ठेवतो, तो मुलगा जगात सर्वात जास्त तुमच्यावर प्रेम करतो। प्रेम करायचे असेल तर हृदयाची भूक भागवण्यासाठी करा, कारण शरीराची भूक भागवण्यासाठी मनाच्या भावनाशी खेळण्याची काही गरज नाही। प्रेम हे एकमेकांसोबत न बोलताही टिकतं, फक्त एकमेकांना समजून घेण्याचा समजदारपणा दोघांमध्येही असला पाहिजे। जागून विचार करणं प्रेम नसतं, स्वप्नातच्या संगे लग्न प्रेम असतं। हातात हात धरून चालणं प्रेम असतं, ती नसताना तिचं असणं प्रेम असतं। खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता। एका स्त्रीला नवऱ्याकडून हवा असलेला सुंदर दागिना म्हणजे त्याने दिलेले स्वातंत्र्य, मनाचे स्वातंत्र्य, विचारांचे स्वातंत्र्य आणि ते विचार जगण्याचं स्वातंत्र्य। हा प्रत्येक स्त्रीला लाख मोलाचा दागिना असतो। एक स्त्री आयुष्यभर दोनच गोष्टी लपवत असते, पहिली गोष्ट स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट स्वतःला होणारा त्रास। जी मुलगी मुलासाठी रडते ना, तो मुलगा खूप लकी असतो, पण त्या मुलीचे आशू पाहून जो मुलगा रडतो ना, तर ती मुलगी सर्वात नशिबवान असते। उगाच कुणीही कोणासाठी रडत नसतो, अश्रू तेव्हाच येतात जेव्हा प्रेम खरं असतो। जी मुलगी तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत असते, तुमच्या चांगल्या काळात तिचा हात कधीच सोडू नका। नुसतं प्रेम करून काही होत नाही हो, ते प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांना समजून पण घ्यावं लागतं। आणि शेवट, जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर बिनधास्त सांगून टाका, कदाचित तेही तुमच्यावर प्रेम करत असतील। एकदा वेळ गेली की परत येत नाही। मित्रांनो, हे विचार तुम्हाला कसे वाटते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच मित्रांनो, लवकरच सुंदर विचाराचा संग्रह पार्ट 5 येणार आहे, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या।